नमस्कार द रायजिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शनच्या चे युट्यूब चॅनलवर आपण पाहतोय नवीन सिनेमा रिलीज होतोय तो म्हणजे आल्याड पल्याड येत्या चौदा जून रोजी सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे आल्याड पल्याड या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला ट्रेलर पाहून असं लक्षात येतंय की हा एक चित्त थरारक भयपट आहे मराठीमध्ये बऱ्याच दिवसांनी भयपट येतोय आणि यामध्ये थरार नाट्य देखील पाहायला मिळणार आहे केवळ ट्रेलर पाहून कथेच्या मुख्य गाभ्याविषयी बोलता येणार नाही ना तो मुख्य धागा काय आहे नेमकं पल्याड लोक कशाच्या माग लागले आहेत आणि काय त्यांना शोधायचं आहे हे गोड बंगाल उलगडून पाहण्यासाठी चौदा तारखेला थिएटरमध्ये रसिक प्रेक्षकांना जावं लागणार आहे सिनेमाच्या दृश्यात्मक मांडणीविषयी बोलायचं झालं तर काही पात चित्र चित्र भुशा, भुशा चित्र पात्र हे चित्रविचित्र वेशभूषा केशभूषा आणि रंगभूषेने रंगवलेली आहेत त्यांची रंगसंगती कदाचित आशय आणि विषयाला सुसंगत आहेत म्हणूनच ती तशी आहेत भयपट असल्यामुळे चित्रपटात अशी येणारी पात्र शक्यतो भीतीदायक वाटतील अशीच वावरताना दिसत आहेत तर इतर सामान्य लोकं ही काहीतरी गहन शोधाच्या मागं लागलेली आहेत असं ट्रेलर पाहून अनुमान लावता येईल कॅमेरा वर्क आणि त्याचा परिणाम स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे उत्तम साध्य झाला आहे असं म्हणता येईल गावखेड्यातील धर्तीवर कोकणातील साधर्म्य असणारे सीन्स यामध्ये पाहायला मिळतात पण वास्तवात चित्रीकरण कुठं झालेलं आहे यापेक्षा सिनेमात काय दाखवलं आहे आणि कसं दाखवलं आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे ला कथा ही जादोटोना भूताख्यताभोवती फिरत असल्याचा अंदाज येतो आहे सीन्स घडत असताना त्याचे बॅकग्राऊंड संगीती तसंच भीतीदायक ऐकायला मिळत आहे ट्रेलर अगदी विषयाभोवती केंद्रित असल्यामुळं पूर्ण सिनेमासुद्धा कुठं भरकटलेला नसेल असा अंदाज आत्ता बांधला जाऊ शकतो याचाच अर्थ दिग्दर्शन आशय आणि विषयाला धरून त तंतोतंत झाला आहे असं म्हणता येईल दोन मिनिट आणि अठरा सेकंदाच्या या ट्रेलरच्या व्हिज्युअल्सवरून तरी आपण ठामपणे सांगू शकतो की आल्याड पल्याड या सिनेमाचं प्रोडक्शन व्हॅल्यू मजबूत आहे ट्रेलरमध्ये जेवढे पण शॉर्ट्स दिसले त्या प्रत्येक मध्ये कलाकारांचा असलेला प्रेझेंट अंगावर येतो म्हणजेच सगळ्यांचा अभिनय उत्तम दिसत आहे शिवाय सिनेमात दिसणारी पात्र आणि ते साकार करणारे कलाकार हे अनुभवी मातब्बर मंडळी आहेत ज्यामध्ये मकरंद देशपांडे गौरव मोरे सक्षम कुलकर्णी भाग्यम जैन अनुष्का पिंपुटकर चिन्मय उदगीरकर संदीप पाठक सुरेश विश्वकर्मा आणि माधुरी पवार यांचे कसब दिसत आहे एस एम पी प्रोडक्शन निर्मित निर्माते शैले जैन महेश निंबाळकर दिग्दर्शक आणि कथा प्रीतम येशके पाटील डी ओ पी योगेश कोळी पठकथा आणि संवाद संजय नवगिरी यांनी लिहिलेली आहे चौदा जून रोजी आल्याड पल्याड हा सिनेमा रिलीज होत आहे आपण नक्की पाहूयात सिने क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि पाहत रहा। द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शन